अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। दोन मुलींच्या पाठीवर झालेले अपत्य मुलगा होईल ही आज धरून असलेल्या पित्याने तिसरी ही मुलगी झाल्यानंतर तिची हत्या केल्याची संतापजनक घटना जामनेर तालुक्यात घडली आहे। विशेष म्हणजे नवजात 8 दिवसीय बालिकेच्या तोंडात नराधम बाप गोकुळ गोटीराम जाधव वय वर्ष 30 याने चक्क तंबाखू टाकली। हरिनगर तांडा तालुका जामनेर येथे रविवारी हा प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी गोकुळ गोटीराम जाधव या नराधम पित्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे। वाकोदजवळ हरिनगर तांडा येथील गोकुळ गोटीराम जाधव रहिवासी याला दोन मुली आहेत। शनिवार 2 सप्टेंबर रोजी वाकोद प्राथमिक आरोग्य केंद्रात तिसरी अपत्य मुलगी जन्माला आल्यानंतर रविवारी चिमुरडीची नराधम पापाने हत्या केली। आशा सेविका या नवजात अर्भकाच्या जन्माची नोंद घेण्यासाठी हरिनगर येथे घरी गेल्या, त्यावेळी चिमुरडी तिथे नव्हती। आशा सेविकेने ही माहिती वरिष्ठांना कळवली। वाकोद येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संदीप कुमावत यांनी मंगळवारी गावात पोहोचले। त्यांना सुरुवातीला चिमुरडीच्या आजारपणाने मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले। वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संदीप कुमावत यांनी नराधम बापाला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यावेळी त्याने चिमुरडीला मारल्याची कबुली दिली। नराधम बापाने रविवारी चिमुरडीच्या तोंडात तंबाखू देऊन तिला झोळीत झोपवले, त्यात तिचा मृत्यू झाला। रात्री चिमुरडीचा मृतदेह फर्दापूर ते वाकोद रस्त्यावर खड्डा खोदून मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचे आरोग्य पथकाच्या तपासात निष्पन्न झाले। या प्रकरणी गोकुळ गोटीराम जाधव या नराधम बापाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पहूर पोलीस यांनी सांगितले आहे। जळगाव जिल्ह्यातील पोळूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हरिनगर तांडा वाकोद तालुका जामनेर या गावामधील गोकुळ गोटीराम जाधव या इस्माने त्याला मुलगीच झाल्या या कारणाने सदर लहान मुलीच्या तोंडामध्ये दिनांक 10/9/2023 रोजी तोंडात तंबाखू भरून आणि तिला झोक्यामध्ये टाकून दिलं आणि सदर तंबाखूच्या परिणामाने त्या मुलीचा छोट्या अर्भकाचा मृत्यू झाला। हे संबंधित आशा वर्कर आणि वैद्यकीय अधिकारी यांच्या लक्षात आल्यानंतर वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र वाकोद यांच्या फिर्यादीनुसार पोलीस स्टेशन पहूर येथे भारतीय दंडविधान कलम 302 आणि 201 म्हणजे खून आणि पुरावा नष्ट करणे या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदरील आरोपीस अटक करण्यात आलेली आहे। हा मयत जी लहान मुलगी होती अर्भक होते त्याचा हा पिता होता, त्याने मुलगी झाली या कारणावरून या मुलीचा खून केलेला आहे। या बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।